लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। गेले 2 वर्ष राज्यामध्ये एक सरकार काम करत आहे, पण या 2 वर्षांमध्ये या सरकारची उपलब्धी काय आहे? या सरकारची उपलब्धी आहे जलयुक्त शिवार योजना बंद, मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना बंद, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद, ड्रीप इरिगेशनची योजना बंद, शेतीमध्ये तयार केलेली स्मार्ट योजना बंद, या ठिकाणी रस्त्यांकरता दिलेली काम बंद, या ठिकाणी धरणांकरता दिलेली काम बंद, या ठिकाणी पुनर्वसनाची काम बंद, या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान बंद, या ठिकाणी शेतकऱ्यांचा विमा बंद आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची वीजही बंद, अशा प्रकारचं बंद 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 करणारं 2 वर्षातले सरकार आपण गेले 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये पाहतो। या सरकारने 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात काही केलं असेल तर केवळ भ्रष्टाचार केला। आपल्या सरकारच्या काळामध्ये गरिबाला माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची घर देण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला, 10 लाख कुटुंबांना आपण घर दिलं, त्याची जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंत पाहिला नाही, भाषा पाहिली नाही, कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा माणूस कुठल्याही भाषा बोलणारा माणूस तो गरीब असेल तर त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला शौचालय मिळालं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळालं पाहिजे, हे ज्या काही योजना माननीय मोदीजींच्या होत्या त्या योजना या महाराष्ट्रामध्ये आपण राबवल्या। गेल्या 2 वर्षांमध्ये एकही घर गरिबाला या सरकारने दिलं नाही, एकही घर गरिबाला या सरकारने दिलं नाही। एक प्रकारे संपूर्ण सरकार बंद आहे। सुरू काय आहे? सुरू आहे छपाई कार्यक्रम, माल खाण्याचा कार्यक्रम, भ्रष्टाचाराचा कार्यक्रम, मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू अशा प्रकारचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा यांनी तोडल्यात, ज्याचा उल्लेख या ठिकाणी प्रताप पाटलांनी केला। जे काही छापे पडले त्या छाप्यांमध्ये जो भ्रष्टाचार पाहायला मिळालेला आहे, 1000 कोटी रुपये जे तुमचे आहेत, गरिबाचे आहेत, सामान्य माणसाचे आहेत, हे 1000 कोटी रुपये यांनी खाल्ले। एक मात्र इमानदार आहे, खाल्लेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवलाय आणि कोणाकडनं किती घ्यायचे आहेत याचाही हिशोब ठेवलाय आणि साधा सुद्धा ठेवलेला नाही, कम्प्युटरवर हिशोब सापडलाय आणि त्याच्याकरता व्यवस्था उभी केली आहे की याकडनं 50 रुपये यायचे आहेत, याच्याकडनं 1000 रुपये यायचे आहेत, याच्याकडनं 1 कोटी यायचे आहेत, याच्याकडनं 2 कोटी रुपये यायचे आहेत, त्याचा पूर्ण हिशोब यांनी ठेवलाय। म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये तुमच्या आमच्या हिस्स्याचे सगळे पैसे हे या लोकांनी भ्रष्टाचारामध्ये खाल्ले।